मसाला करायचा आहे, मिरच्या कुठं सुकू? दरवर्षी मनात चालत होतं, पण मी जशी मुंबईमध्ये आली तसं ऐकत आहे की लालबाग मध्ये खास मसाला भेटतो. आज मला बनवायचा आहे मालवणी मसाला. आजपर्यंत मालवणी मसाला मला कुठंच चांगला भेटला नाही. मग मी विचार केला लालबाग मध्ये जायचा. आता मी आले लालबाग मसाला चिवडा गल्लीमध्ये. चिवडा गल्लीमध्ये बरेचसे मसाल्याचे दुकानं होते, पण मी थेट शिंदराज मसाले दुकानामध्ये गेले. चालता चालता दुकानाकडे बघितलं, चव शिंदेची शान महाराष्ट्राची बघूनच छान वाटलं. पुढे दिसले सचिन दादा. दादाने बघता बघताच नमस्कार घातला. दादाला मी म्हटलं 2 किलो मिरच्याचा मालवणी मसाला हवा. दादाने सर्व मिरच्यांची माहिती सांगितली. 2 किलो मिरच्यामध्ये किती गरम मसाले टाकावे सर्व माहिती दादाने मला दिली. हे बघ पोरी, मला अशा ठिकाणी मसाला बनवायचा होता जिथे मसाला माझ्या डोळ्यापुढे भाजून मिळेल, मिरच्याचं डेट काढून भेटेल, मसाले पण स्वच्छ करून भेटेल आणि मसाले माझ्या डोळ्यापुढे भाजून आणि डंकावरती दळून भेटेल. या सर्व गोष्टी मला शिंदराज मसाले इथं भेटल्या. माझ्या डोळ्यापुढे सर्व गरम मसाले काढण्यात आले, जसं की मी घरीच मसाला बनवत आहे असं मला फील झालं. मसाला पण माझ्या डोळ्यापुढे खरपूस भाजून देण्यात आला, तो पण मालवणी मसाला. वर्षभर मसाला टिकेल याची गॅरंटी मला देण्यात आली. मसाला भाजण्याची संधी मला दादानी दिली. मसाला भाजणं काही नाजूक हाताचं काम नाही पोरी, लय मेहनत लागते मसाला भाजायला. बघ पोरी, 16 वर्ष गेली आहे मुंबईमध्ये राहून, पण मला अशा प्रकारे मसाला कोणी बनवून दिला नव्हता. बघ पोरी, एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये मसाला घरच्या घरी बनवणं खूप अशक्य असं वाटतं. मसाला बनवायला वेळ पण लागतो आणि तो बनवता पण यायला पाहिजे, म्हणून शिंदराज मसाले एकदम बेस्ट मसाले बनवून देतात. मग पोरी चिंता कशाला? बघ पोरी, माझा तर 1 वर्षाचा मालवणी मसाला बनला आहे, आता तुझी बारी. जसा मसाला बनवला तशी रेसिपी पण दाखवते. पोरी ठोक एक लाईक.